आणि आता बातमी आहे कोल्हापुरातली. कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. 42 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबईहून कर्नाटकमधील हसनकडे जाणाऱ्या कंटेनरमधील महिलेला कोरोनाची लागण झाली असून 4 दिवसांपूर्वी कंटेनर पेठ वडगाव इथं पकडलेला होता. कंटेनरमधील एक व्यक्ती यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघालेली होती आणि कंटेनरमध्ये एकूण 28 जण होते. आता कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि बेळगाव सीमा भागातला जर विचार करायचा झाला तर पहिल्यांदा मी कोल्हापूरबद्दल माहिती सांगेन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या जी आहे ती 9 आहे, मात्र एका रुग्णावर मिरजमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या 8 आहे. आणि 8 पैकी मृत्यू मात्र अजून कुणाचाही झालेला नाही, पण 2 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे, त्यामुळे एकूण आता 6 रुग्णांवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहे. आणि कोल्हापूर जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये सामील करण्यात आलेला, त्यामुळे कदाचित काही प्रमाणामध्ये उद्योगधंदे आणि दळणवळणाची साधनं जी आहेत ती कदाचित सुरू होऊ शकतात. पलीकडे साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यामध्ये एकूण 14 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्ताची जर साताऱ्यातली परिस्थिती पाहिली तर तिथे एकूण 9 रुग्ण आहेत आणि सातारा जिल्हा हा देखील ऑरेंज झोनमध्ये टाकण्यात आलेला आहे. कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांची हद्द सांगली जिल्ह्याला लागून आहे, मात्र सांगली जिल्ह्यावर अन्याय झाला आहे असं सांगलीकरांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की सांगली जिल्हा हा रेड झोनमध्ये टाकण्यात आलेला आहे. महत्त्वाचं कारण असं की एकूण 27 रुग्ण सांगलीमध्ये आढळले होते, त्यापैकी 1 जणाचा मृत्यू झाला, 1 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला, त्याचबरोबर बऱ्यापैकी म्हणजे 25 रुग्ण हे बरे देखील झाले आहेत. मात्र अजूनही एक जो कोरोना पॉझिटिव्ह सांगलीमध्ये सापडला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर सांगली जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण आहे, तरी देखील सांगली जिल्ह्याला रेड झोनमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं सांगलीमध्ये सांगलीकरांमध्ये नाराजी पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं गोव्याचा जर विचार करायला गेला तर गोव्यामध्ये एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे 3 एप्रिलपासून गोवा पूर्णपणे कोरोनामुक्त झालेला असं म्हणता येईल. 27 तारखेपासून म्हणजे गेल्या महिन्याच्या काळामध्ये एकूण 7 रुग्ण गोव्यामध्ये आढळले होते आणि या 7च्या 7 सगळे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या तर गोवा पर्यटनासाठी खास करून ओळखलं जातं आणि उत्तर आणि दक्षिण गोवा म्हणजे दोन्ही जिल्हे गोव्यातले हे पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले आहेत असं म्हणता येईल. गोव्यामध्ये सध्या एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही आहे. पण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तिथले असे आदेश दिले आहेत की सोशल डिस्टन्सिंग पाळा किंवा इतर जे काही नियमाटी होत्या त्या मात्र शिथिल केलेल्या नाहीत, त्या गोवेकरांना लागूच असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर कर्नाटकातला बेळगाव जिल्हा, कारण कोल्हापूर सातारा कोल्हापूर सांगली गोवा या राज्यांना बेळगावची हद्द खरं तर लागते. बेळगावमध्ये 42 रुग्ण सापडलेले आहेत कोरोनाचे, त्यापैकी 1 रुग्णाला फक्त डिस्चार्ज दिला आणि 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे 40 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत आणि याचा परिणाम असा आहे की बेळगाव जिल्हा हा पूर्णपणे रेड झोनमध्ये टाकण्यात आला आणि त्याचा परिणाम असा दिसतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला गडिंग्लज चंदगड तालुका असेल किंवा सांगलीतला जत विटा आटपाडी त्या तो भाग असेल म्हणजे कर्नाटकला लागून बेळगाव जिल्ह्याच्या हद्द लागून असलेले तालुके असतील, ते सगळे तालुक्यांच्या सीमा ज्या आहेत त्या पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. अलर्ट हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळं ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर काही भागामध्ये कोरोनावर मात करतानाचं चित्र पाहायला मिळतं, मात्र काही भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्याही वाढतच चालली आहे. त्यामुळे कोल्हापूर सातारा सांगली गोवा बेळगाव ह्या सगळ्या भागातली ही परिस्थिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. संदीप राजकोळकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. देशभरामध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आता जगभरामध्ये सुद्धा कोरोनानं थैमान घातले. तर अमेरिकेमध्ये 7 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. कोरोनाबाधितांचा आकडा 7,64,265 वर अमेरिकेमध्ये गेलाय. त्यामुळे अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 40,565 जणांचा मृत्यू अद्याप झालेला आहे.